आणि आता आपण न्यूज टॉप 9 पाहणार आहोत. सुरुवातीला राजकीय टॉप 9 बातम्या बघूयात. अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर आज सायंकाळी 7 वाजता बैठक. भुजबळांची राजीनामा आणि राजीनाम्याच्या भूमिकेवर चर्चा या सगळ्यात होणार आहे. अजित पवार गटाचे नेते, मंत्री, आमदार या बैठकीला उपस्थित असतील. अपात्रतेसंदर्भातील नार्वेकरांच्या निकालाविरोधातील याचिकेवर 12 फेब्रुवारीला सुनावणीची शक्यता. काल सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांच्याकडून प्रकरण मेन्शन. राज्यातील विविध महापालिका आणि महानगरपालिकेचे कंत्राटी कर्मचारी आज राज ठाकरेंची भेट घेणार. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनवाढीच्या मुद्द्यावर चर्चा होणार. सकाळी 10 वाजता शिवतीर्थावर बैठक. राज्यात गुंडराज, गुंड आणि दरेडखोरांनी गुंडांसाठी चालवलेलं राज्य. फोटो शेअर करत संजय राऊतांची सरकारवर टीका. मुख्य भाजप आमदार गणपत गायकवाडांवर फडणवीस कारवाई करतील अशी अपेक्षा. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. ज्याच्यामध्ये कसलाही अर्थ नाही असे जे आरोप माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांवर व्यक्तिशः केलेले आहेत हे चुकीचं आहे आणि त्या अनुषंगानं भारतीय जनता पक्षानं योग्य ती कार्यवाही करावी अशा पद्धतीचं मत आम्ही माननीय फडणवीस साहेबांसमोर मांडलेलं आहे. सत्तेच्या हव्यासापोटी दोन्ही पक्षातील नेते एकमेकांच्या जीवावर उठलेत. महाराष्ट्राला उद्ध्वस्त केल्याशिवाय तिथे तिघे आता शांत बसणार नाहीत. वडेट्टीवारांकडून शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांचा तीजा बीजा तीजा असा म्हणत उल्लेख. महाराष्ट्रात गुंडराज हे काही लपलेलं नाही. महाराष्ट्र असुरक्षित झालाय. सरकारनं जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे. नाना पटोलेंची सरकारी अभियंत्यांना येणाऱ्या धमक्यांवरून टीका. महाराष्ट्रामध्ये गुंडाराज चाललेलं आहे. तो काही लपलेला नाही आहे. हे राज्य असुरक्षित आहे आणि म्हणून आम्ही हे सांगितलं की तुम्हाला सरकार खरं तर यांनी परवाच्या गोळीबारामध्ये सरकारनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि या सरकारने राजीनामा दिला पाहिजे.